केंद्र सरकारकडून बफर स्टॉकसाठी नाफेड आणि NCCF यांनी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून 5 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या 5 लाख टन कांद्याच्या खरेदीतून सरकार बफर स्टॉक करणार आणि पुन्हा हा कांदा स्वस्त दरात बाजारात उतरून शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढणार. त्यामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सरकारच्या ह्या नाफेडच्या व NCCFच्या खरेदीला पूर्णपणे विरोध आहे. त्यातही ही खरेदी बोगसरित्या होत असून प्रत्यक्षात बाजार समेत कुठेही या कांद्याची खरेदी केली जात नाही. हो, शेतकऱ्यांना नाफेड आणि NCCFकडून दिला जाणारा खरा दर मात्र दिला जात नाही. त्यामुळे या संपूर्ण कांदा खरेदीच्या विरोधात महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची भावना आहे. सरकारने नाफेड व NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यापेक्षा थेट कांद्याची निर्यातबंदी उठवावी व शेतकऱ्यांचा गेल्या 6 महिन्यापासून कांदा विक्रीतून निर्यातबंदीच्या कारणामुळे जे नुकसान होत आहे हे नुकसान थांबवण्याचं पाऊल उचलावा. आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही थोडासा कांदा परदेशात पाठवण्याची जी काही मोहीम हाती घेतली आहे ती फसवी असून कुठल्याही प्रकारे मुबलक प्रमाणात कांदा निर्यात होत नाही. म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्याला अवघा 1000 ते 1200 प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. या दरात शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळं थेट कांद्याची निर्यातबंदी उठवावी व नाफेड आणि NCCFचा कांदा खरेदीचा जो गोलमाल आहे ही पद्धतच आणि ही योजना सरकारने गुंडाळून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.